आता इथे लक्ष द्या, आपण आता बघितलं की डबल फ्लेमिश बॉन्ड, आता आपण काय बघितलं, डबल फ्लेमिश बॉन्डचा टॉप व्ह्यू बघितलेला, वरून बघतो तो त्याला आपण काय म्हणतात, प्लान, टॉप व्ह्यू. आता आपण बघणार आहोत इलेव्हेशन, म्हणजे समोरून कसा दिसणार, हा पार्ट महत्वाचा आहे. इथे लक्ष दिला, तुम्हाला ही आकृती कळली तर तुम्हाला तो बॉन्ड कळला, मग काय ऑब्जेक्शन नाही. आता इथे बघा, इंग्लिश बॉन्ड मध्ये विटा कशा लागायच्या, हेडरचा एक थर पूर्ण, त्याच्यावरती स्ट्रेचरचा एक थर पूर्ण, त्याच्यानंतर परत हेडर पूर्ण थर, हेडरचा पूर्ण थर स्ट्रेचरचा, ह्यामध्ये असं असत नाही. ह्या बॉन्ड मध्ये कसं असतं, तर पहिली जी विट लागणार ती स्ट्रेचर मध्ये लागणार, त्याच्यानंतर कुठला लागणार, हेडर, त्याच्यानंतर कुठली लागणार, परत स्ट्रेचर, त्याच्यानंतर हेडर. हा तुमचा कुठला झाला, पहिला थर झाला, बरोबर, फर्स्ट लेअर. हा त्याच्यानंतर ह्याच्या अल्टरनेट सेकंड लेअर, सेकंड लेअरला कशी लागणार बघा, सेकंड लेअरला कशी लागली, पहिला स्ट्रेचर लागला ना, मग पहिला काय लागणार, हेडर लागणार, त्याच्यानंतर क्वीन क्लोजर येणार. हा जो हे केलेला आहे, हॅचिंग केलेला जो पार्ट आहे, त्याला काय म्हणतात, क्वीन क्लोजर. ओके, पहिला हेडर लागला दुसऱ्या लेअरला, मग क्वीन क्लोजर, मग थर्ड स्ट्रेचर, मग हेडर, मग स्ट्रेचर, मग हेडर, मग स्ट्रेचर, मग हेडर, आलं लक्षात. मग थर्ड लेअर, थर्ड लेअर इज सेम टू फर्स्ट, कसा असणार, जो पहिला लेअर आहे तोच तिसरा असणार, समजलं इथपर्यंत. फक्त पहिला आणि दुसरा लेअर लक्षात ठेवा, पहिला आणि दुसरा लेअर लक्षात ठेवला की तुमचे पुढे सगळे लेअर कंटिन्यू झाले, अल्टरनेट अल्टरनेट सिक्वेन्स प्रमाणे. पहिला हे पहिला थर लावताना पहिल्या थरातली पहिली ब्रिक स्ट्रेचर मध्ये लागणार, स्ट्रेचर बॉन्ड मध्ये, एवढंच लक्षात ठेवायचं. पहिला थर लावताना पहिल्या थरातली पहिली वीट स्ट्रेचर बॉन्ड मध्ये लागणार, ती जर तुमची स्ट्रेचर बॉन्ड मध्ये व्यवस्थित लागली, म्हणजे कुठली वीट, ही वीट स्ट्रेचर बॉन्ड, ही वीट पहिली व्यवस्थित लागली की तुमची पुढची ऑटोमॅटिक हेडर मध्ये लागणार, मग हा तुमचा जो थर आहे हा तुमचा ऑटोमॅटिक कंटिन्यू होणार. हा थर कंटिन्यू झाल्यानंतर ह्याच्यावरचा थर अल्टरनेट येणार. इथे जर पहिली स्ट्रेचर लागली तुमची व्यवस्थित, पहिला थर लावताना स्ट्रेचर वीट लागली, नंतर हा तुमचा थर कंटिन्यू झाला, आता ही स्ट्रेचर आहे याचा अर्थ नक्की ही हेडरच येणार, आणि हा हेडरचा थर तुमचा लागला पूर्ण की तुमचा बॉन्ड कम्प्लीट झाला, नंतर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. हे फक्त लक्षात ठेवा की पहिली पहिल्या थरातली पहिली वीट स्ट्रेचर बॉन्ड मध्ये लागणार. आकृती कळली, याच्यामध्ये न कळण्यासारखं किंवा कठीण असं काहीही नाही. आकृती व्यवस्थित बघा आणि आकृती काढून घ्या. काढली आकृती व्यवस्थित, आकृती काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तर मी कसे जॉईंट दिल्यात बघा, असे तुमचे जॉईंट आले पाहिजे परफेक्ट. हे जॉईंट हा क्वीन क्लोजर जो असतो हा जॉईंट चुकवण्यासाठी असतो. इथे माझा एकावर एक जॉईंट अजिबात दिसणार नाही, दिसतोय का, एका सिंगल लेअर मध्ये. आता तुम्हाला एक थोडक्यात ट्रिक सांगतो बघायची. आता हा बघा, हा स्ट्रेचरचा थर आहे, हा जो जॉईंट आहे माझा परफेक्ट, ह्याच्यावरती हा जॉईंट आहे, दिसतोय, ह्याच्यावरती हा दिसतोय, त्याच्यानंतर हा हेडरचा जॉईंट आहे दुसरा, दिसतोय ह्याच्यावर, हा एकावर एक दिसणार बघा, ह्याच्यावरती हा दिसला, ह्याच्यावरती हा दिसला, असे तुमचे जॉईंट आले पाहिजे, तर हे बांधकाम व्यवस्थित झालं, मग तुमचा बॉन्डही चुकणार नाही. तुझ्या आलेत का तसे, काय झालं गडबड, ह्यासाठी मी सांगतो आतापासून पट्टी पेन्सिल घेऊन प्रॅक्टिस करा परीक्षेला. हे अशी आकृतीला काय करणार, जो पेपर तपासणारा असतो, माझे इथून सुद्धा दिसत आहेत बघ, एकावर एक दिसत आहेत ना जॉईंट, बघ इथे सुद्धा बघ, ह्याच्यावरती हा दिसतोय परफेक्ट, ह्याच्यावरती हा दिसतोय परफेक्ट, दिसत आहेत की नाही दिसत आहेत. मग अशी आकृती परीक्षेला काढली तर मार्क पडणार नाहीत, आकृत्या व्यवस्थित काढा. हा टेक्निकल पार्ट आहे, इथे टेक्निकलीच बघायला पाहिजे. समजलं इथपर्यंत. आता
आता थोडी त्याची थिअरी लिहून घ्या. हा पार्ट महत्त्वाचा आहे. हा विषय जो आहे तो थोडासा समजून घेणार काय, कठीण नाही, कठीण नाही. आता आपण जसं मगाशी म्हटलं की फ्लेमिश बॉन्ड सिंगल डबल हा मुळातच डबल फ्लेमिश बॉन्ड आहे, सिंगल असत नाही. कारण का, तर एकाच थरामध्ये दोन्ही प्रकारे विटा लागलेल्या आहेत म्हणून तो डबल फ्लेमिश बॉन्ड आहे. आता फक्त त्याच्यात एक ऍडिशनल पार्ट येतो, तो म्हणजे दीड विटेचा एक्स्ट्रा. त्याची पण मी तुम्हाला दाखवतो रचना काय आहे ती. समोरून दिसताना असाच दिसणार, बॅक साईडने फक्त एक विट वाढते. मी तुम्हाला दाखवतो, आधी लिहून घ्या. फ्लेमिश बॉन्ड फ्लेमिश बॉन्ड या प्रकारच्या बॉन्ड मध्ये हेडर व स्ट्रेचर एकानंतर एक ठेवलेली असतात. दिसतंय ना, हेडर व स्ट्रेचर एकानंतर एक, पहिला स्ट्रेचर नंतर हेडर, नंतर स्ट्रेचर नंतर हेडर, एकानंतर एक ठेवले असतात. एका थरातील हेडर हा वरच्या व खालच्या थरातील स्ट्रेचरच्या मधोमध असतो. एक सोडून एक पुढच्या ओळीत लिहा, ते वाक्य कंप्लीट करा, पुढच्या ओळीत लिहा फुलस्टॉप देऊन. एक सोडून एक थराच्या सुरुवातीला हेडर असतो. दिसतोय, एक सोडून एक थराच्या सुरुवातीला हेडर असतो. म्हणजे काय, कुठे आहे हेडर? हो, खालचा कुठला थर आहे? स्ट्रेचर आहे. त्याच्यानंतर कुठला येणार? एक सोडून एक हेडर आहे. हे जर ह्या बॉन्ड ओळखण्याच्या पद्धती असत, हेडर असतो. अशा हेडरला हेडर असतो लिहिलं, अशा हेडरला कॉइन हेडर म्हणतात. कॉइन हेडरच्या थरात कॉइन हेडर ठेवल्यानंतर त्या बाजूला पिन क्लोजर ठेवावा लागतो. क्विन क्लोजर ठेवावा लागतो. दिसतंय आकृतीमध्ये, पहिला कुठला आहे? दुसरा, पहिला स्तर स्ट्रेचरचा आहे. त्याच्यानंतर कुठला आहे? हेडर आहे. त्याच्यात बाजूला काय आहे? क्विन क्लोजर आहे. हा क्विन क्लोजर आपसुकपणे तिथे येणार, प्रत्येक दुसऱ्या थराला ज्या ठिकाणी हेडर लागणार त्याच्या बाजूला क्विन क्लोजर येणारच. क्विन क्लोजर ठेवतात. त्यानंतर क्विन क्लोजर नंतर काय येणार?
स्ट्रेचर येणार बरोबर. त्यानंतर स्ट्रेचर स्ट्रेचर व पुन्हा हेडर व पुन्हा हेडर असे आळीपाळीने बसवून बांधकाम पूर्ण करतात. लक्षात आळीपाळीने बांधकाम आळीपाळीने बसून बांधकाम पूर्ण करत. आता एक काम करूया आपण ह्याच्यातला दुसरा प्रकार बघूया जो कुठला आहे. आता हे बघा आता आपण दुसरा जो बघणार आहोत दीड विटेचा जो आपण बघितला मग अशी कुठला सांगा फ्लेमिश बॉन्ड मधलाच दुसरा प्रकार जो आहे दीड विटेचा त्यामध्ये तुम्हाला इलेव्हेशन हेच दिसणार सेम दाखवतो कसं ते बघा. मी जर आकृती मोठी काढतो जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसेल. Thank you.
हा थोड़ा पार्ट कठिन आहे पण न समजण्यासारखा सुद्धा नाही। दिसतंय हा झाला पहिला लेयर। आलं लक्षात? हा कुठला झाला? आता चे लक्ष द्या, क्विन क्लोजर, क्विन क्लोजर च्या खालचा स्ट्रेचर झाला। हा बघा, हा जो पार्ट आहे पाव बीट येणार, त्याच्यानंतर इथे हा येणार पाव बीट। काढून घ्या आकृती, मी जशी काढली आहे तशी व्यवस्थित काढा।
याच्यात न करण्यासारखं काहीही नाही। आकृत्या व्यवस्थित काढा। Thank you.
झाला आखर जगण झाली आता आपण फ्लेमिश बॉन्डचं पहिलं लिहून घेतलं बरोबर आता ख्याल लिहून हा फ्लेमिश बॉन्ड लिहून घ्यायचा आता दीड विटेचा फ्लेमिश बॉन्ड त्याला इथे नाव आहे एकेरी फ्लेमिश बॉन्ड एकेरी फ्लेमिश बॉन्ड त्याच्यामध्ये बी थ्री हा पार्ट दिसला तुम्हाला दिसतोय बी थ्री बी थ्री हा काय आहे पाव विटाचा तुकडा आहे पाऊन सॉरी इथे बघ हा हेडर आहे च्या बाजूला हेडरच्या बाजूला बी थ्री आहे बघ हेडरची लांबी बघ केवढी आहे आणि बी थ्री ची केवढी आहे बघा दिसते
हेडर ची लांबी किती आहे बघा, माझी बोटी आहे तिथली आणि बी थ्री ची, बी थ्री हा पाऊंड पार्ट असतो, म्हणजे पाव तुकडा कट करतात आणि पाऊंड तुकडा वापरतात. घ्या अशा प्रकारच्या बॉन्ड मध्ये अशा प्रकारच्या बॉन्ड मध्ये भिंतीची भिंतीची बाहेरील बाजू फ्लेमिश बॉन्ड मध्येच दिसते. दिसतोय तुम्हाला बाहेर स्ट्रेचर हेडर, स्ट्रेचर हेडर दिसतोय का? इकडे बघा, फ्लेमिश बॉन्ड मध्येच दिसते, परंतु आतील बाजू ही इंग्लिश बॉन्ड प्रमाणे बांधतात. म्हणजे काय सांगा, ही बघा ही बाजू फ्लेमिश बॉन्ड सारखी दिसणार, ही बाजू इंग्लिश बॉन्ड सारखी दिसणार, बाहेरील बाजू आणि आतील बाजू. फ्लेमिश इंग्लिश बॉन्ड प्रमाणे दिसते. हॅलो, फ्लेमिश बॉन्ड मुळे भिंतीचा बाहेरील भाग चांगला दिसतो, व इंग्लिश बॉन्ड मुळे आतील बाजूस मजबूती येते. काय सांगितलं लक्षात आलं? फ्लेमिश बॉन्ड मुळे बाहेरील बाजूस फ्लेमिश बॉन्ड येतो, त्यामुळे दिसायला चांगला दिसतो, आणि आतमध्ये इंग्लिश बॉन्ड येतो, त्यामुळे मजबूती चांगली येते. अशा प्रकारचा वापर, अशा प्रकारच्या बॉन्डचा वापर अशा प्रकारचा बॉन्डचा वापर भिंतीची जाडी 13.5 इंच असते एवढी. आले लक्षात? लिहिता येतं 13.5 इंच. अशा प्रकारच्या बॉन्डचा वापर भिंतीची जाडी 13.5 इंच कौसातल्या 1.5 फीट इथे लिहिले दिसत आहे 1.5 फीट असते तेव्हा केला जातो. झालं? आता खालच्या ओळीला लिहा, त्याच्या एक ओळ सोडून. इंग्लिश व फ्लेमिश बॉन्ड, एक मिनिट हा, फ्लेमिश व इंग्लिश बॉन्ड असं लिहा. फ्लेमिश व इंग्लिश बॉन्ड यांच्यामधील तुलनात्मक गुण व दोष, झालं. एक लिहून द्या, आता लिहूनच घ्यायचंय फक्त, एक लिहून द्या. पहिला नंबर टाका, 1.5 विटेपेक्षा 1.5 विटेपेक्षा जास्त जाड भिंतीच्या बांधकामासाठी 1.5 विटेपेक्षा जास्त जाड भिंतीच्या बांधकामासाठी इंग्लिश बॉन्ड हा फ्लेमिश बॉन्ड पेक्षा जास्त मजबूत असतो.
पूर्वीच्या काळी बघा घराच्या भिंती जाड असायच्या, माहित आहे, कारण छप्परचं वजन हे भिंतीवरती असायचं, लोड बेरिंग म्हणतात त्याला, अरे लक्षात, त्यामुळे जाड भिंतीचं बांधकाम करायचं. काय लिहिलं आता, इंग्लिश बॉन्ड हा फ्लेमिश बॉन्ड पेक्षा जास्त मजबूत असतो. एक किंवा दीड विटेच्या बांधकामासाठी, एक किंवा दीड विटेच्या बांधकामासाठी 2 बॉन्डची ताकद सारखीच असते. बॉन्डची ताकद सारखीच असते. हेडर व स्ट्रेचर एकानंतर एक हेडर दुसरा नंबर टाकून लिया, दोन नंबर हेडर व स्ट्रेचर एकानंतर एक ठेवण्याच्या रचनेमुळे, हेडर व स्ट्रेचर एकानंतर एक ठेवण्याच्या रचनेमुळे फ्लेमिश बॉन्ड हा इंग्लिश बॉन्ड पेक्षा चांगला दिसतो. फ्लेमिश बॉन्ड हा इंग्लिश बॉन्ड पेक्षा चांगला दिसतो. फ्लेमिश बॉन्ड प्रकारामध्ये हो तिसरा फ्लेमिश बॉन्ड मध्ये जास्त प्रमाणात विटांचे तुकडे वापरता येतात. त्यामुळे हा बॉन्ड कमी खर्चाचा असतो. जास्त प्रमाणात विटांचे तुकडे वापरता येतात त्यामुळे हा बॉन्ड कमी खर्चाचा असतो. आता विटा तुटल्यानंतर आपण टाकून देतो बरोबर ना, पण ह्या बॉन्ड मध्ये इथे दिसते पाऊंड वीट, इकडे बघा इथे आहे. प्रत्येक थरात लागतो त्यामुळे तुकडे वापरता येतात त्यामुळे कमी खर्चाचा असतो. चौथा मुद्दा लिहून घ्या, फ्लेमिश बॉन्डच्या बांधकामात हेडर हा स्ट्रेचरच्या मधोमध येण्यासाठी बरोबर मधोमध येण्यासाठी काळजीपूर्वक बांधकाम करावे लागते. स्ट्रेचरच्या मधोमध येण्यासाठी काळजीपूर्वक बांधकाम करावे लागते. यासाठी अशा प्रकारच्या बांधकामात कुशल गवंडी आवश्यक असतो. हॅलो, इथपर्यंत आता आपण थांबूया. आता ह्याच्या पुढचं जे आहे तो कुठले बॉन्ड आहेत बघा शिल्लक अजून. हेडिंग बॉन्ड आहे, स्ट्रेचिंग बॉन्ड आहे, फेसिंग बॉन्ड आहे, रॅकिंग बॉन्ड आहे. हे आता आपण पुढचे बघूया. फ्लेमिश बॉन्ड मधले दोन प्रकार कळले, एक कुठला सिंगल आणि दुसरा डबल. सिंगल म्हणजे सिंगल विट लागते असातला भाग नाही. सिंगल विटेमध्ये मग असे दाखवलं तसं हेडर स्ट्रेचर असे थर लागणार आणि दीड विटेच्या बांधकामामध्ये एक हाफ बीट येणार, बी 3. आलं लक्षात? हा झाला दीड विटेचं बांधकाम, ते झालं
सिंगल विटेचं बांधकाम म्हणजे हेडर स्ट्रेचर, हेडर स्ट्रेचर त्यामध्ये दुसरा पार्ट काय नाही. ह्यामध्ये काय येणार, त्याच्यात आपण कसं बघितलं, पहिला थर कुठला लागणार, स्ट्रेचरचा, पहिला स्ट्रेचर नंतर हेडर, नंतर परत स्ट्रेचर नंतर हेडर, असा पहिला थर लागणार. दुसरा थर काय लागणार, पहिला स्ट्रेचर म्हटल्यानंतर दुसऱ्या थरात पहिला हेडर येणार, हेडरच्या बाजूला क्विन क्लोजर येणार, येणार ना. मी मगाशी वाक्य पण लिहून दिलं, हेडरच्या बाजूला आपसुकपणे क्विन क्लोजर येणारच दुसऱ्या थराला, मग क्विन क्लोजरच्या बाजूला स्ट्रेचर येणार, मग परत हेडर, मग स्ट्रेचर, असे तुमचे थर कंटिन्यू होत जाणार. ह्यामध्ये कसं आहे, बाकी सेम असणार, स्ट्रेचर हेडर, स्ट्रेचर नंतर हेडर आहे बघा दिसतोय, पण स्ट्रेचर आणि हेडरच्या मध्ये बी थ्री आलाय, म्हणजे पाऊन विटेचा तुकडा आलाय, एवढाच फक्त फरक येतो, बाकी ऍज इट इज, जसं आहे तसं. आणि एक वाक्य लिहून दिलं, जसं बाहेरच्या बाजूने फ्लेमिश बॉन्ड दिसणार आणि आतल्या बाजूने इंग्लिश बॉन्ड सारखा दिसणार. आलं लक्षात, आजचा आपण फ्लेमिश बॉन्डचे दोन प्रकार आहेत ते बघितले. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहोत, हेडिंग बॉन्ड, स्ट्रेचिंग बॉन्ड, जे पुढचे प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. यूट्यूब मधल्या विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी एक नोटीस आहे की जर काही कळत नसेल तर तुम्ही कमेंट करा, प्रश्न विचारा, काय असेल ते आम्ही इथून तुम्हाला उत्तरं देऊ. लक्षात, व्यवस्थित लक्ष द्या आकृत्यांकडे, व्यवस्थित लक्ष द्या मुळात, आकृत्या समजून घ्या. आकृती समजली की बॉन्ड समजणार. आकृतीमध्ये काय असतं, विटांची रचना दाखवलेली असते, विटा कशा लावायच्या, ती रचना जर तुम्हाला कळली तर तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार, बाकी काही गरज नाही, बाकी काय असं कठीण असा भाग याच्यात काही नाहीये. आणि जी थिअरी मी लिहून देतो, ही थिअरी व्यवस्थित वाचली की तुमच्या लक्षात येणार काय आहे ते. हे झालं, आता आपण पुढचे दोन बॉन्ड बघूया आणि नेक्स्ट लेक्चरला दोन बॉन्ड बघूया आणि आपण आपण स्वतः प्रॅक्टिकल करूया. ओके, ठीक आहे, चला आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण सांगितल्याप्रमाणे स्ट्रेचिंग बॉन्ड, हेडिंग बॉन्ड, ओके, ते आपण आकृती काढून त्याची थिअरी काय आहे ती बघूया आणि नंतर लगेच आपण त्यांचं प्रॅक्टिकल सुद्धा करूया. Yeah.